भारत वन्य जीवन ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त त्या प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. उलट ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी तेथे वन्य प्राणी व पक्ष्यांची संख्या मर्यादित आढळते. भारतात गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांना खाणारे माळढोक पक्षी आढळतात. दक्षिण भारतात उष्ण व आर्द्र वनात मोठ्या प्रमाणात हत्ती आढळतात. ताडोबा, मेळघाट, पेंच, सुंदरबन, जिम कॉर्बेट, रणथंबोर या वन प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाघ आढळतात. येथे गवताळ प्रदेश आहे. तृणभक्षक प्राण्यांची संख्या जास्त असल्याने या प्रदेशात अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, राखीव वने आहेत. त्यामुळे वाघांचा अधिवास संरक्षित आहे. नीलगिरी, सह्याद्री, सातपुडा पर्वतरांगात गवतात चरणारी हरणे, काळविटे, शेळ्या, मेंढ्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. भारतात वन्य प्राण्यांच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळते. वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आपल्या भारतामध्ये आहेत. भारतातील उष्ण व आर्द्र प्रदेश यामध्ये हत्ती, आसामच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये एक सिंगी गेंडा, वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढव व उंट, तर हिमालयीन बर्फाळ प्रदेश या ठिकाणी हिमचित्ते व याक हे प्राणी आढळतात. वन प्रदेशात विविध पक्षी आढळतात. मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविध रंगी पोपट, पांथळ जागी बदक, बगळे इत्यादी पक्षी आढळतात. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने माळढोक हा पक्षी आढळतो. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात गवा, अनेक प्रकारची हरणे, काळविटे, माकड इत्यादी प्राणी आढळतात. सिंह आणि वाघ हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. भारतातील वन्य प्राण्यांचे अधिवास नकाशात दाखवलेले आहेत ते पहा. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. प्रदूषण, तस्करी व निर्वनीकरण यामुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. उदाहरणार्थ चित्ता. वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांची अभयारण्ये व राखीव वने यांचे जतन केले आहे.